नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती फिजिक क्लासेसवर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट येथे बघणार आहोत आपल्याला एप्रिल आणि मेमध्ये येथे तीस हजार पदे ब बघायला मिळतील आणि ही जी भरती आहे ही जिल्हा परिषदेसाठी नगर परिषदेसाठी आणि महानगरपालिकेसाठी येथे होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट घेणार आहोत तर पहा करूया आज आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर एक वेळ व्हिजिट देऊन बघा कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे सरळ सेवा भरतीविषयीची अपडेट घेऊन येत असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे जे आहे काय म्हटलेलं आहे तर एप्रिल मे महिन्यात खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळासह जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका शाळामधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे आणि एकाच वेळी साधारणतः बत्तीस हजार तीनशे शिक्षकांची भरती येथे होणार असून पंधरा वर्षातील सर्वात मोठी भरती येथे असणार आहे तर बघा शिक्षक शिक्षक पदांची इथे भरती होणार आहे मित्रांनो आणि शिक्षकांच्या रिक्तपदांची जे सद्यस्थिती आहे ते बघा पुढील प्रमाणे बघा येथे दिलेली आहे खाजगी रिक्तपदे आहेत चौतीस हजार सहाशे व शासकीय रिक्तपदे बत्तीस हजार चारशे व शिक्षकांचे जे एकूण रिक्तपदे आहेत ते सहासष्ट हजार सातशे आहे व भरती होणारे जे शिक्षक आहेत ते बत्तीस हजार तीनशे आहेत तशा अशा प्रकारे मग बघा इथे बत्तीस हजार तीनशे रिक्तपदांसाठी बघा इथे भरती होणार आहे तर बघा यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे तर सेवानिवृत्ती अकाली मृत्यू व पटसंख्या वाढ स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे जे आहे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्तपदे वाढली आहेत आणि मागील सहा वर्षात शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्तपदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख चाळीस हजार उमेदवारांची ऑनलाईन टेट टी ए आय टी एक्झाम जी आहे परीक्षा नुकताच पार पडली आणि त्याचा निकाल जो आहे वीस मार्चपूर्वी जाहीर केला जाईल अशा माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी सकाळी सकाळशी बोलताना बघा ते दिलेलं आहे आणि त्यानंतर बघा जे आहे टेट निकालानंतर जे आहे जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे आणि त्यानुसार जे आहे संबंधित उमेदवारांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यम शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे आणि दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका खा एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे व मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे आणि खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला त्या घ्यायचे हा अधिकार या संस्थेचा असणार आहे तर बघा मित्रांनो शिक्षक पदांसाठी इथे आता लवकरात लवकर लो आपल्याला इथे भरती मगायला बघायला मिळणार आहे बत्तीस हजार तीनशे पदांकरिता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे इथे अपडेट हे बघितली तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद